आपण सोबत आहेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी सभात्याग केलेला आहे शेतकऱ्यांच्या आज दुसरा दिवस काल शोक प्रस्ताव झाला आज अशासकीय कामकाज होतं अशासकीय कामकाज म्हणजे विरोधकांचा मोठा त्यामध्ये खरं म्हणजे हा दिवस विरोधकांचा होता मग हे सगळं बाजूला करून की शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करायला सरकार का पुढे येत नाही सरकार का तयार होत नाही का पळ काढतंय आम्ही शेतकरी विषयात शेतकऱ्यांच्या आज डोळ्यात अश्रू आहेत सर्व शेतकऱ्यांचं लक्ष या सभागृहाकडे लागलं आहे अधिवेशनाकडे लागलं आहे त्यांना वाटतं की काहीतरी आमच्या पदरात पडेल आम्हाला काहीतरी मिळेल या भावनेतून शेतकरी आत्ता या ठिकाणी उभा आहे आणि लक्ष ठेवून आहे अशा वेळेस चर्चा करा म्हणून आम्ही आग्रह करतो आणि सरकार मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो माईक बंद करून टाकतात ही भूमिका जी आहे ही शेतकरी विरोधी भूमिका आहे अध्यक्षसुद्धा ज्या पद्धतीनं एक बाजू घेऊन अध्यक्ष म्हणून निपक्षपाती तिकडे हे विषय महत्त्वाचे ठेवत असताना एक बाजूची भावना अध्यक्षांनी सुद्धा ठेवू नये या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांनी खरं तर आजच्या प्रथा परंपरेप्रमाणे अनेक वर्षाच्या विरोधी पक्षनेता उभा होतो त्यावेळेस माईक सुरू व्हायला पाहिजे पण तो माईक सुद्धा त्यांनी सुरू करू दिला नाही आणि अशा पद्धतीनं विरोधकांचा आवाज हा आमचा आवाज नाही हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून आज आम्ही निषेध करून या सगळ्या कृतीचं बहिर्गमन केलेलं आहे कॅमेरामॅन अमित सह गजानन माटे TV9 मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं